ऑस्कर अवॉर्ड्स यंदाचं 90वं वर्ष. 13 नामांकन मिळवलेल्या द शेप ऑफ वॉटर या चित्रपटाचा यंदाच्या ऑस्करमध्ये बोलबाला पाहायला मिळाला. जगभरातील दर्दी चाहते ज्या पुरस्कार सोहळ्याची वाट अगदी आतुरतेनं पाहत असतात, त्या ऑस्कर सोहळ्याची शान यंदाही तशीच पाहायला मिळाली. नव्वदाव्या ऑस्कर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर हॉलिवूड इंडस्ट्रीचे सितारे अवतरू लागले आणि या सोहळ्याची हीच नजाकत या प्रत्येक चेहऱ्यावर दिसत होती. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली शेप ऑफ वॉटर या सिनेमानं. The Shape of Water. तब्बल 13 नामांकनं मिळवणाऱ्या द शेप ऑफ वॉटर या सिनेमाचा ऑस्करमध्ये दबदबा पाहायला मिळाला. You may think that thing looks human. Stands on two legs, right? But we're created in the Lord. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटानं 4 पुरस्कारांवर मोहर उमटवली. Of understanding emotions. त्याशिवाय कोको आणि डंकर्क या चित्रपटांनाही यंदाच्या ऑस्करनं गौरवण्यात आलं. द पोस्ट या चित्रपटासाठी अभिनेत्री मेरिल स्ट्रीपला पुरस्कार मिळेल अशी अनेकांना आशा होती. मात्र चाहत्यांना दे धक्का देत फ्रान्सिस मॅकडॉर्मंडनं 3 बिलबोर्ड आउटसाइड इबिंग मिसुरी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवत अनेकांना चकित केलं. तर दुसरीकडे द डार्केस्ट स्टार या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला गॅरी ओल्डमॅननं. एकूणच काय तर कुठल्याही प्रकारचा वाद न होता यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा सुरळीत पार पडला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.